राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे। वरेमा आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या या सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे। याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की राज्यातील 55 लाख हेक्टरहून अधिक शेतकरी जमिनी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे। प्रत्यक्ष 100 लाख हेक्टरहून अधिक जमिनीवर पिके पूर्ण नष्ट झाली आहेत आणि पुरामुळे शेतजमीन नापीक झाल्या आहेत। जमिनींचे कस संपल्यामुळे पुढील 10 वर्षे तरी कोणत्याही पिकाची आश्वती राहिलेली नाही आणि महाविकास आघाडी सरकार हेक्टरी 10,000 रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे। जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झालेला आहे, आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे। सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे। या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार असून मातोश्री वर्षा व मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहेत। ठाकरे सरकारला जरा देखील लाज असेल तर यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे असे ते म्हणाले। गेल्या महिना अखेरीपर्यंत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या 28 लाख पूर्व सूचना दाखल केल्या होत्या। यामध्ये आता आणखी काही लाख सूचनांची भर पडली आहे। शेतकऱ्यास वाऱ्यावर सोडणार नाही असे पोकळ आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिलेल्या 973 कोटींच्या रकमेपैकी शेतकऱ्याच्या हातात फुटके कवडे देखील पडलेले नाही।